जळगाव मंजू येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख. अकोला. छत्रपती संभाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे महान शासक होते. तसेच आपल्या धर्माशी एकनिष्ठ, तसेच त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या त्यागाची जाणीव सर्वसामान्य जनतेला माहिती अवगत व्हावी, जनतेने आचरण करावे. छत्रपती संभाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी बालवयातच ग्रंथ लिहिला. त्यांना संस्कृत भाषेतील ज्ञान होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी शेवटपर्यंत लढा दिला. ते स्वराज्याचे रक्षक होते असे मत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ते स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बोरगाव मंजू येथील शिव मार्केट येथे जयंती उत्साहात संपन्न झाली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख हे होते. तर प्रमुख उपस्थिती काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव अविनाश देशमुख, सखाराम वानखडे, गोपाल देशमुख, अंकुश देशमुख, न्यामत शहा आदी उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांनी पूजनहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य जीवन कार्याची माहिती दिली. प्रसंगी अबालवृद्धसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी राष्ट्रीय एकात्मता गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. बेधडक 24 तास न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष गवई.